पनवेल आणि उरण तालुक्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे। यामध्ये सोमवारी महापालिका हद्दीत 18 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत, तर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात 2 आणि उरण तालुक्यात 2 रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे पनवेल महापालिका हद्दीत 7, ग्रामीण भागातील 8 तर उरण तालुक्यातील 4 असे एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे। पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोल येथे 5, कामोठ येथे 5, काळुंद्रे येथे 5, खारघर येथे 2, पनवेल येथे 1 तर ग्रामीण भागातील देवद आणि उलवे येथे प्रत्येकी 1 तर उरण तालुक्यातील जेएनपीटी टाउनशिप येथे 2 असे एकूण उरण आणि पनवेल तालुक्यात 12 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे। तसेच महापालिका हद्दीतील कामोठ येथे 4, नवीन पनवेल, खारघर, तळोजा येथे प्रत्येकी 1, ग्रामीण भागातील करंजाळे येथे 2, उलवे येथील 6, करंजा येथील 4 असे एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज रोजी घरी सोडण्यात आलं आहे। आज मिळालेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा आकडा हा कमी झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाला रोखण्यास आपण यशस्वी होऊ। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।